नमस्कार. SBI च्या काही वॅकन्सीज आहेत ज्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. SBI जे एक आपल्या देशातील सगळ्यात मोठी व्यापारी बँक आहे आणि विदेशात पण तिच्या खूप साऱ्या शाखा आहेत. खूप साऱ्या पोस्ट आहेत, 8,134 पोस्ट आहेत आणि ह्या पोस्ट आहे ज्युनियर असोसिएट क्लार्क कम कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हच्या. तर बऱ्यापैकी पोस्ट आहे 8,134. यासाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. सोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज लिमिट जनरलसाठी 28 वर्षापर्यंत, SC/ST साठी 28+5 आणि OBC साठी 28+3. जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी अप्लिकेशन फॉर्मची जी फी आहे ती आहे 750 रुपये आणि ही फी SC आणि ST साठी नाही. ऑनलाइन फॉर्म भरायचे आहे, SBI च्या साईटवरती उपलब्ध झालेले आहे आणि त्याची लास्ट डेट आहे 26 जानेवारी. या 8,134 पदापैकी महाराष्ट्रात जे पद आहेत ते आहेत 865. महाराष्ट्रात आणि तेही मराठी भाषिकांसाठी, याच्यासाठी की हे जे पद आहे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, जे लोक आपल्याला ऑनलाइन सजेस्ट करतात किंवा काही इन्फॉर्मेशन देतात बँकेच्या संबंधित, आणि साहजिकच त्याला मराठी येणं गरजेचं राहील. म्हणजे प्रत्येक भाषेसाठी हे पद वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषिकासाठी हे पद आहे 865. म्हणजे एवढ्या पदापैकी आपण 865 पदासाठी अप्लाय करू शकतो. तर हे जे महाराष्ट्रातले पद आहेत 865, त्यासाठी जनरल जे आहे कॅटेगरी विदाउट कॅटेगरी जनरल उमेदवार 384 पदं आहेत. EWS साठी 86 पदं, SC साठी 86 आणि ST साठी 77 पदं आहेत आणि OBC साठी 232 पदं आहेत. दोन एक्झाम होणार आहेत, एक प्री एक्झाम जी होणार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आणि मेन एक्झाम जी आहे ती जूनमध्ये होणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या एक्झामला फॉर्म भरून प्रयत्न करायला काही हरकत नाही. दुसरी एक वॅकन्सी आहे ती आहे नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. 73 पदं आहेत आणि क्वालिफिकेशन आहे फक्त 10 वर्ग 5. एज लिमिट आहे 18 ते 30. OBC साठी 30+3 आणि SC/ST साठी 30+5. एक्झाम फी आहे OBC साठी 450, SC/ST साठी फी नाही. ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे 12 जानेवारी. सोबतच जे विद्यार्थी PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झालेत आणि ज्यांचं पर्सेंटेज B+ म्हणजे 55 मार्क्स आहेत कोणत्याही सब्जेक्टमध्ये, महाराष्ट्र सेट एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि मला वाटते ती जी लास्ट तारीख आहे ती 20 जानेवारी अशी काहीतरी आहे. तर बरेच जे PG विद्यार्थी आहे ज्यांना प्रोफेसर होण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी नेट किंवा सेट क्वालिफाय असणं बंधनकारक आहे. तर विद्यार्थ्यांनी तो पण फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता सेट एक्झामचा. तर ह्या काही वॅकन्सीज होत्या ज्या तुमच्याशी शेअर केल्या. आपल्या चॅनलवर या व्यतिरिक्त तुम्हाला नेमकं कशाबाबत माहिती पाहिजे किंवा तुमच्या शाळेचा किंवा तुमच्या कॉलेजचा कोणता सब्जेक्ट कोणता टॉपिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला आवडेल नक्की कळवा. नमस्कार.